विद्युत चुंबकीय प्रवर्तन. ज्या प्रक्रियेमध्ये वाहकातील बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे दुसऱ्या वाहकामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते त्या प्रक्रियेला विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणतात. वाहक चुंबकीय क्षेत्रात फिरत असेल अथवा वाहक स्थिर राहून त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र बदलत असेल तर वाहकात विद्युतधारा निर्माण होते, म्हणजेच प्रवर्तित होते. चुंबकीय प्रवर्तनाचा शोध मायकेल फॅरेड याने 1831 व जोसेफ हेनरी याने 1830 स्वतंत्रपणे लावला. गॅल्वेनोमीटर. मुलांनो, आपण अभ्यास केलेल्या विद्युत चलित्र या यंत्राचे जे तत्व आहे त्याच तत्वावर आधारित एक संवेदनशील उपकरण आहे, ते म्हणजे गॅल्वेनोमीटर. या उपकरणाचा उपयोग परिपथातील विद्युतधारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी करतात. याने विद्युतधारेची दिशाही समजते. यात काही बदल करून याच्या मदतीने काही विद्युतीय मापन करता येते. उदाहरणार्थ, गॅल्वेनोमीटरच्या सहाय्याने विद्युत प्रभार, विद्युतधारा व विद्युत विभवांतर याचे मापन करता येते. गॅल्वेनोमीटरमध्ये चुंबकाच्या ध्रुवांमध्ये असलेले कुंडल अशा प्रकारे बसवतात की पुढे त्याला गॅल्वेनोमीटरच्या तबकडीवर असलेला काटा जोडला जाईल. जेव्हा अतिशय थोडी म्हणजे 1 mA किंवा त्याहूनही कमी विद्युतधारा कुंडलातून जाते तेव्हा कुंडलाचे परिवलन होते. हे परिवलन व पर्यायाने तबकडीवरील काट्याचे विचलन विद्युतधारेच्या प्रमाणात असते. विद्युतधारेच्या दिशेनुसार गॅल्वेनोमीटरमधील काटा शून्याच्या दोन्ही बाजूंकडे विचलित होतो. मुलांनो, योग्य विद्युतरोध योग्य रीतीने जोडून म्हणजेच गॅल्वेनोमीटरमध्ये योग्य तो बदल करून गॅल्वेनोमीटरचे रूपांतर एमिटरमध्ये विद्युतधारा मोजण्यासाठी अथवा व्होल्टमीटरमध्ये विद्युत विभवांतर मोजण्यासाठी करता येते. गॅल्वेनोमीटरवरील तबकडीवर शून्य विद्युतधारा मध्यावर दर्शविलेली असते. विद्युतधारेच्या दिशेनुसार काटा शून्याच्या दोन बाजूंकडे विचलित होतो. हे करून पहा. आकृतीत दाखवलेला प्रयोग करण्यासाठी आपल्याला पट्टी चुंबक, तांब्याची तार, गॅल्वेनोमीटर हे साहित्य लागेल. प्रथम गॅल्वेनोमीटर लावून परिपथ पूर्ण करा. तांब्याच्या तारेजवळ खाली चुंबकपट्टीचा उत्तर किंवा दक्षिण ध्रुव असेल अशा प्रकारे चुंबकपट्टी उभी ठेवा. आता जर तार आकृतीत दाखवल्याप्रमाणे ए बी अशी हलती ठेवली तर गॅल्वेनोमीटरचा काटा विचलित झालेला दिसतो. हेच फॅरेडेचे विद्युत चुंबकीय प्रवर्तन आहे. आता तार स्थिर ठेवून चुंबक हलवून पाहिले तरी आपल्याला गॅल्वेनोमीटरचा काटा विचलित होताना दिसतो. थोडक्यात, फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम सांगायचा म्हणजे कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. मुलांनो, आता कुंतलातून विद्युतधारा प्रवाहित अथवा खंडित केल्यास काय घडते ते पाहूया. या आकृतीत दाखविल्याप्रमाणे परिपथ पूर्ण करून घ्या. या प्रयोगात आपण जर कुंतलातील विद्युतधारा कळ खुली करून शून्य केली तर त्याच क्षणी कुंडलाच्या परिपथातील गॅल्वेनोमीटरचा काटा एका बाजूला झटकन विचलित होऊन पुन्हा शून्याकडे येतो. कुंतलातील विद्युतधारा पुन्हा सुरू केल्यास गॅल्वेनोमीटरचा काटा दुसऱ्या बाजूला झटकन विचलित होऊन पुन्हा शून्यावर येतो. आता जर विद्युतधारा वाहत असताना कुंडल कुंतलाच्या अक्षाला लंब रेषेवर तर अक्षावर कुंतलापासून जवळ व दूर हलविल्यास गॅल्वेनोमीटरचा काटा विचलित होतो, म्हणजेच कुंडलात विद्युतधारा निर्माण होते. या प्रयोगावरून आपल्या लक्षात येते की कुंतल स्थिर ठेवूनही कुंतलातील विद्युतधारेत बदल केला तरीही कुंडलात विद्युतधारा निर्माण होते.